टीम ने शनिवार को थाना क्षेत्र के मोमिनपुरा के डोबी नगर में अवैध बूचड़खाने पर छापा मारकर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई में नदीम नजीर कुरैशी, शेख फारूक कुरैशी और अब्दुल रहीम कुरैशी नामक 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। पुलिस ने इस बूचड़खाने से 12 जीवित मवेशियों को मुक्त कराया, साथ ही 600 किलो मांस और औजार सहित 3,81,000 रुपए का माल जब्त किया। ये पूरी कार्रवाई तहसील पुलिस को मिली गुप्त जानकारी पर की गई। पुलिस को जानकारी मिली थी कि थाना क्षेत्र के मोमिनपुरा के डोबी नगर में अवैध बूचड़खाने शुरू हैं। जानकारी मिलते ही पुलिस ने जाल बिछाकर अवैध रूप से चल रहे बूचड़खाने पर छापामार कार्रवाई की। पुलिस स्टेशन तहसील हद्दीद ताज मंजिल डोबी नगर मोमिनपुरा येथे गोवन जनावर जातीचे जनावर पकडून त्यांना कत्तल करण्यात येत होतं, कत्तलखाना चालवण्यात येत होता। या ठिकाणी गोपनीय माहितीद्वारे आम्ही रेड कारवाई केलेली आहे। एकूण 4 आरोपींना आम्ही 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि ही कारवाई अद्यापपर्यंत चालू आहे। गुन्हा दाखल होण्याचं काम चालू आहे। यामध्ये आम्हाला एकूण 12 गोवंश जनावरं मिळून आलेली आहे घटनास्थळावर, जिवंत जनावरं। त्या व्यतिरिक्त कटाई केलेली जनावरांचे मांस असं एकूण जवळपास 3,20,000 किमतीची जिवंत जनावरे व मांस असं मिळालेलं आहे। एकूण 600 किलोग्रॅम गोमांस मिळून आलं होतं। त्या व्यतिरिक्त कटाईचं साहित्य, लाकडी ओंके वगैरे असं आम्ही जप्त केलेलं आहे। सदर ठिकाणाहून जप्ती कारवाई करून एकूण 3,81,800 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी रेड कारवाई केली त्या ठिकाणी नदीम नजीर कुरैशी वय 32 राहणार ताज मंजिल डोबीनगर मोमिनपुरा हा त्यातला मुख्य आरोपी आहे। याच्याच घराच्या परिसरात हा कटाईचे काम चालू होते। त्यानंतर दुसरा आरोपी आहे शेख फारूक कुरैशी वय 55 राहणार डोबीनगर। त्यानंतर अब्दुल रहीम कुरैशी हाही डोबीनगरचा राहणार आहे। या तिघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, अटकेची कारवाई करीत आहोत। बरोबर आहे, यांनी ही कटाईसाठी जनावरं कुठून आणली याबाबतचा तपास अद्याप बाकी आहे। तपासचा अंती ही जनावरं कुठून आणली, कशी आणली गेली, कुठल्या वाहनाने आणली गेली या सगळ्यांचा तपास होऊन आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। कटाई करून त्याच परिसरात किंवा हॉटेल्समध्ये किंवा काही ठिकाणी लग्न सरायची यांची कामं असतील तर त्या ठिकाणी ही देण्याचं काम करत होती। आरोपीचं रेकॉर्ड बघितलं तर नदीम नजीर कुरैशी याच्यावर 2018 सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा आहे, त्यामुळे हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।